जळगाव जिल्ह्याचे प्रिय विद्यार्थी बंधू, मला खूप आनंद वाटते. पुण्याचे फ्युएल संस्था आमच्या विद्यार्थ्यांना SSLC कंप्लीट केल्यानंतर कुठे जायचं म्हणून माहिती असत नाही, त्यामुळे फ्युएल संस्था एक आमचे गुरुराज देशपांडेच्या संस्था मार्गदर्शन करण्यासाठी बेळगावमध्ये आलेले. मी विनंती करतो सर्व विद्यार्थ्यांचा लाभ घेऊन मी SSLC झाल्यानंतर PUC सायन्सला जाऊ, आर्ट्सला जाऊ, कॉमर्सला जाऊ, PUC नंतर माझं भविष्य काय, मी इंजिनिअरिंगला जाऊ, काही मेडिकलला जाऊ, IAS करायला जाऊ, IPS करायला जाऊ, कुठं जायचं क्वेश्चन मार्क असतात. आणि राजकारण करू काय, शेती करू, हे सगळे कन्फ्युजन मध्ये आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य काळामध्ये असतात. माझं एवढाच विनंती यांचं फ्युएल संस्थाच्या मार्गदर्शन चिठ्ठी आम्हाला हे दिलेलं आहे, त्याचा लाभ घेऊन अभ्यास करून कुठं कुठं जायचं म्हणून तुम्ही शांतपणे बसून कुठं माझं भविष्य. भारत आता चायनाच्या नंतर एक अत्यंत बलिष्ठ राष्ट्र आहे, अति जास्त युवकांना हे केलेला राष्ट्र भारत आहे. हे भारतचे भविष्य करण्यासाठी, अब्दुल कलामचं स्वप्न साकार करण्यासाठी आमचे विद्यार्थी शिक्षण घ्यायला पाहिजे. शिक्षण, नॉलेज इज दी पॉवर. आमच्याकडे नॉलेज असलं तर आम्ही कुठेही जगामध्ये जाऊ शकतो. आज हे अवकाश मला भारतीयांना, सर्व भारतीयांना मिळालेलं आहे. माझं विनंती, इंडस्ट्रीमध्ये मला कुठेही आम्ही जाऊ शकतो, त्याच्यासाठी फ्युएल संस्थाच्या आमच्या गुरुराज देशपांडेच्या संस्था बेळगाव जिल्ह्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन आलं आहे. मी त्यांना आवाहन केलं आहे. मी तेवढं त्यांना विनंती करतो, आमच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दृष्टीनं तुम्ही मार्गदर्शन करून त्यांचं भविष्य एक पुलिस करायसाठी, भारताचे भविष्य पुलिस कर. तसं अमेरिकेमध्ये 40 अडवायझर्स आमच्या देशाच्या ओबामाला आहे, तसं भारतच्या प्रधानमंत्र्यांना आमच्या युवक मार्गदर्शन करण्यासाठी, एक भव्य भारत निर्माण करण्यासाठी आमच्या युवकांना तुम्ही मार्गदर्शन होण्या संदर्भात या काळामध्ये मला बोलून दोन शब्द बोलायला अवकाश दिल्याबद्दल फ्युएल संस्थेला मी अभिनंदन करून चांगलं काम करा म्हणून मी बोलून विद्यार्थ्यांचा हे लाभ घ्यायचं तुम्ही काम करा म्हणून विनंती करून माझं दोन शब्द होतो. जय हिंद.